कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढं पुढं करायची नाही, कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईपर्यंत. त्यासाठी डोक्यात एकच धरायचं, जी तुकडी आपली, ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिले त्याच तुकडीत आपण सगळ्यांना चालायचं आहे. या तुकडीतून त्या तुकडीत जायचं नाही, त्या तुकडीतून या तुकडीत यायचं नाही, कारण आपल्याला आपलं रक्षण, आपल्या गाड्यांचं रक्षण आणि आपल्या सोबत असणाऱ्याचं सगळ्याचं रक्षण आपल्यालाच करायचं आहे, शांततेत करायचं आहे. हा महत्वाचा मुद्दा. आणि आजपासून जो मार्ग आहे तो रूट आहे, तुम्हाला आता ग्रुपवरती त्याचा व्यवस्थित PDF तयार करून रूट सुद्धा टाकेटला जाईल. जरी ऐकण्यात काही ना आलं असं नसन आलं तरी पण त्यामुळं रूटही कळेल. फक्त एक लक्षात ठेवा, अंतरवालीपासून निघायचंय, घरी मात्र आता थांबू नका. घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे. आता तुम्हाला जसं जसं मध्ये सहभागी होत आहे तसं तसं व्हा. या रॅलीमध्ये एक माणूस असला तरी चालणार आहे, 100 असले तरी चालणार आहे, आणि ते लाखात असले करोडोत असले तरी चालणार आहे. तरीही मुंबईपर्यंत मी मात्र 100% जाणार आहे. मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय. तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय. मी ही माझेच भाऊ, माझेच मायबापाचे लेकर आहेत, माझ्याच बहिणी आहेत म्हणून मी लढणार आहे. मी मागं हटणार नाही हा आपला तुम्हाला शब्द, ज्या ज्या शब्द दिला मी ते पूर्ण केलेला. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, घरी थांबू नका. हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं. आपण आहेत तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला. पाठीमागं माहीत नाही मग आपल्याला काय होणार आहे, म्हणून सगळेजण एकत्रित. याबरोबर तिसरा मुद्दा आहे, मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी गट तट ठेवू नका. आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणीच गट तट ठेवू नका, कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही पण सांगणार आहेत. पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला फोन आला नाही, ओळखी नसतील म्हणून सांगितलं असं. एवढ्या वेळेस आपण मराठा म्हणून आणि आपलेच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची ही माझी तुम्हाला विनंती आहे. काय विनंती आहे की अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधीचं सोनं करायचंय. कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही, त्याला सांगितलं तेव करल. सगळा मराठा समाज मतभेद असतील नसतील मला माहीत नाही, सोडून एकत्र या. तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. तुम्हाला नसेल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढं पुढं येऊन करा, कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहेत. त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्ही ते करावं. याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे. शिवाजी पार्क असतील, BKC असेल, माझद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं कसं आहे काय याच्यासाठी. तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती आहे की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत. आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती आहे की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय. सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा, तिथं सगळ्यांनी साथ द्या ही विनंती. याचबरोबर सहावा मुद्दा आहे की ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या. रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलं याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे. वाहन उभा करायचे त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, आपण तिथं जेवणं करायचे, जेवणं झाले की परत निघाले. जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बनवा, म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे शक्यतो त्याला घरच बनवा की आपल्या घरासारखं पॅक बन सगळं. उघाडलं पाऊस आला तर आतमध्ये गेलो, थंडी वाजली तर आतमध्ये गेलो, उघाडलं बाहेर आलो चालायला लागलो. आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा, माणसं पुढं चालतील मागं वाहनं ठेवा, कारण वाहनं जर पुढं गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली चहा प्यायचा आहे नाश्ता करायचा त्याने करायचा कसं. आपण आपल्या तुकडीत माणसं पुढं चालतील मागं वाहनं चालू द्या. जागेवर तुम्हाला थांबता येईल, तुमचा स्वयंपाक करता येईल, तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर. त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा. महाराष्ट्रातल्या घराघरा